फोटो तर काढायला परमिशन आहे सगळ्या सेंटरवर, मी फक्त शूट करणार. थोडं आमच्या हायर अथॉरिटीचं तुम्हाला परमिशन घ्यावं लागेल. अच्छा अच्छा हाय, गुड मॉर्निंग, वेलकम बॅक एवरीबडी. सो आत्ता वाजले आहेत सकाळचे 9:15 आणि आज आहे माझा वॅक्सिनेशन डे. फायनली मला वॅक्सिनेशनचा स्लॉट मिळाला आहे आणि आता आम्ही थोड्याच वेळात निघतो आहे. भरपूर वेळ झाला आहे आम्ही रेडी आहे, पण श्राव्याचा स्कूल सुरू आहे आणि तिचा फर्स्ट क्लास जेव्हा एंड होईल, जिचा तिचा ब्रेक होईल तेव्हा आम्ही निघणार आहोत. श्राव्याचा क्लास सुरू आहे. You can make a sentence from the story also which we have read today. Hani mother vaccination center around 35 km hai Hadapsar pasun. Ami jithe rahto ami Hadapsar la rahto ani breakfast zalay ani lunch la ami ghari pochun jau. 11 paryant mala tithe pochaycha 10:30 11 cha darman. So आता थोडंसं वेळ लागणार आहे कारण पोहोचायला कमीत कमी एक तास तरी लागणार आहे. एक तासापेक्षा जास्तच लागेल. आणि वातावरण पण एवढं मस्त झालं आहे, मस्त सकाळी सकाळी पाऊस आला होता आणि आम्ही जिकडे जातो आहे तिकडे थोडासा असा हिल्स वगैरे एरिया आहे, त्यामुळं खूप मज्जा येईल असं वाटतं. आणि तिकडे आम्ही सिटीपासून भरपूर लांब मिळालं आहे मला सेंटर, ते कळेलच तुम्हाला कुठे जातो आहे. मी सांगेलच ऑन द वे. पोहोचत आलो आहे. माझं वॅक्सिनेशन सेंटर मला मिळालं इथे आहे सिम्बॉयसिस इंटरनॅशनल युनिव्हर्सिटी. आणि येताना तर एवढं छान वाटलं, थोडासा पाऊस पडला होता आणि इकडे छान हिल्स वगैरे सूस हिल्स. आणि हे आहे लव्हाळे गावे, इकडे आहे हे. तर आता 5 मिनिट्समध्ये मी पोहोचून जाईल आणि जर मला परमिशन असेल शूट करण्याची तर मी वॅक्सिनेशन म्हणजे जे मला जे जॅब मिळेल ते सुद्धा शूट करण्याचा ट्राय करणार आहे. बट लेट्स सी. खोलते. छान मस्त थोडासा पाऊस चालू आहे आणि आता खरं रेनी सीझनच मस्त फील येतोय.
आणि इकडे सर्विस एवढी छान आहे. आता जेवढे सगळ्यांनी वॅक्सिन घ्यायला आले त्यांच्यासाठी व्हॅन आली ती हॉस्पिटलपर्यंत पोहोचवणार आहे. अंदर अंदर आपके मोबाइल में आधार कार्ड भी रखो सर. चेअर पे बैठो आराम से फॉर्म फिल कर. सबमिट कुठे करायचं आहे? आत मध्ये. आत आत मध्येच घेऊन हा बो राइटिंग बॉडी काढून घेऊ का? थँक यू. सगळ्या फॉर्मॅलिटीज झाल्या आहेत आता माझ्या. मस्त सेंटर आहे. सर आतमध्ये शूटिंग करू शकते मी जॅब घेताना? फोटो तर काढायला परमिशन आहे सगळ्या सेंटरवर, मी फक्त शूट करणार. अच्छा असं आहे. आता मला माझा जॅब मिळणार आहे. इसकी नहीं है. वॅक्सिनेशन डन. आता ऑब्झर्वेशनसाठी 30 मिनिट्स थांबायला सांगितले. सो आय विल वेट. छान होते प्रोसेस, मस्त स्मूथ झाले. तर तुम्ही बघितलंच मला रेकॉर्ड करायला परमिशन मिळाली. ॲक्च्युली परमिशन मिळवली मी आणि आता पाऊस सुरू झाला. मी छत्री घेतली होती सोबत मार्चवारी. मी छत्री घेतली होती सोबत त्यामुळं काय प्रॉब्लेम नाही. बट आता मला वाटत नाही की मला मी जशी व्हॅनमध्ये आले कारपासून तर सेंटरपर्यंत तशी परत पोहोचायला असेल. छत्री पण उडते. वारा खूप आहे कारण हे सगळं हिली एरिया आहे, सगळे छोटे छोटे टेकड आहेत. तर आता मी तुम्हाला कारमध्ये गेल्यावर भेटते.
बघितलंस माझं वॅक्सिनेशनचं प्रोसेस कशी झाली. तर व्हिडिओ शूट करण्यासाठी मी हायर ऑथॉरिटीची परमिशन वगैरे घ्यावी लागली, बट इट्स ओके. मला व्हिडिओ शूट करायचंच होतं आणि मी जेव्हा आतमध्ये पोहोचले तेव्हा जे सगळे वेटिंग एरियामध्ये बसले होते त्यांना सगळ्यांना म्हणजे बसूनच डान्स वगैरे क्लॅपिंग वगैरे छान म्युझिक लावलेलं होतं. नंतर मी बसल्यानंतर माझं जेव्हा वेटिंग पिरियड होतं तेव्हा तर काय झालं नाही तर मी ते पण शूट करणार होते आणि छान वाटत होतं. जास्त गर्दी होती पण एरिया मोठा होता त्यामुळे एवढं काही वाटलं नाही. आणि आतमध्ये वॅक्सिनेशनला फक्त 5 लोकांनाच एकदा पाठवत होते एका वेळेस. आणि तोपर्यंत श्राव्या आणि स्मार्थ तुम्ही काय केलं? बाहेर पण गेले होते. हा छत्री घेऊन गेले हो. फोटो काढले? अरे वा. हा आपण मग लॉकच्या शेवटी फोटो पण पोस्ट कर ऍड करते. श्राव्या आणि स्मार्थाने मस्त एन्जॉय केलं. हो एक दीड तास लागला असेल मला. दीड तास ना दीड तास लागला असेल. तर आता आम्ही काहीतरी खाण्याचा विचार करतोय तर मी तिकडे भेटते तुम्हाला. तर आम्ही आलोय जोगेश्वरी मिसळ. मी आधीच्या एका लॉग मध्ये सांगितलं होतं की आम्ही जोगेश्वरी मिसळ आम्हाला आवडते. ती दिवे घाटावरची हे इकडची सूस गावामधली आहे आणि हे हडपसरचं स्पेशल फेमस आहे. चला आपण आता चलू मिसळ खाऊया. किती दिवस मस्त मिसळ पाव. सोलकडी पाहिजे तिला. सोलकडी खाणार तू? घेणार का? पिणार का सोलकडी तू? काय पिलं? सोलकडी. तू घराला जास्त पिली? नाही जास्त पिलेली. तो काय पिली? सोलकडी. कशी आहे? श्रावा कोथिंबीर काढत असणार हो ना? नाही ना. कशी आहे? छान छान आहे. कशी आहे? खायचं असतं ते छान असतं. कोथिंबीर आहे. कोथिंबीर हा गुड जॉब. नाही आपण तिकडे गेलो होतो तुम्ही कार मध्ये थांबला तर तिथे काय होत? काय होत? काय होत? वॅक्सिन. कशाचं वॅक्सिन होत? कोविशिल्ड. मी असं सांगितलं. आणि हे जे जोगेश्वरी मिसळ आहे त्यांची एक स्पेशालिटी की असे नॉर्मल पावणे असे लांबट पाव मिळतात त्यांचे आणि एकदम सॉफ्ट स्पॉन्जेस मिसळ पण मस्त या मिशी असेल. खूप दिवसातून खाल्ली मस्त मजा येते. चल बस आली. हा चल चल इकडे चल माझा पकड. पळायचं नाही. दुपारचे 12:30 वाजले आणि आमची मिसळ खाऊन झाली. अराऊंड 11 माझं वॅक्सिन झालं होतं बट 30 मिनिट मी ऑब्झर्वेशन एरियामध्ये बसले होते. सो आता 12:30 मिसळ खाऊन झाली. प्रसादने जाताना मिसळ शोधून ठेवली होती. स्मार्थ झोपली आहे. मी घरून उपीट केलं होतं ते तिने काय सकाळी खाल्लं नव्हतं सो घेऊन आले होते. मी जेव्हा वॅक्सिन घ्यायला गेले होते तेव्हा त्या दोघींनी पण उपीट खाल्लं. सो त्यांचा लंच झालेला आहे.
आणि स्मार्ता लवकर उठली त्यामुळे स्मार्ताला झोप आली आहे. ती झोपली आहे. स्मार्ता शूज काढतेस का बेटू? हा शूज काढून झोपते का? उठून बस अगोदर आणि मग काढ शूज. आणि मी वॅक्सिन मला मिळालं ते कोविशिल्ड आहे. कोविशिल्ड घेतलंय मी आणि ऑनलाईन बुकिंग केलं होतं. मी बुकिंग केलं नव्हतं, माझ्या बहिणीने केलं होतं. आज जे बुकिंग केलं याच टाईमला मला तिने अजून एक स्लॉट बुक करून दिला होता दुसऱ्या हॉस्पिटलचा. बट तो पण याच एरियात होता आणि थोडे तिकडे जास्त स्लॉट आले होते. एकाच वेळेस 3000 स्लॉट आले होते. सो तिकडे खूप गर्दी असेल म्हणून आम्ही हे प्रेफर केलं आहे आणि ते मी इकडे आल्यावर ते कॅन्सल पण केलं आहे. सो तो स्लॉट पण मिळून जाईल कुणाला तरी. आणि आता आम्ही जातो आहे घरी. बाय. तर आता मी घरी पोचलो आहे. जे सगळेच फ्रेशन अप झालो आहे आणि सकाळी कपडे वगैरे मशीनमध्ये लावले होते ते मी मशीन कपडे सुकायला घातलेत. आणि संध्याकाळच्या स्वयंपाकाची तयारीसुद्धा सुरू केली आहे. कुकर गॅसवर आहे. सो मला फीवर वगैरे येईपर्यंत पटपट पटपट कामं जेवढी होतील तेवढी करण्याचे ट्राय करणार आहे. आणि मला थोडंसं आता असं डोकं दुखल्यासारखं वाटतं आहे. माहीत नाही सायकोलॉजिकल पण असू शकतं बट होतं आहे. तर चला मग भेटूया आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये. टिल देन बाय, टेक केअर. आणि स्मार्ताला आणि श्रावेला आता दोघींना पण झोपायचं वगैरे नाही आहे तर त्यांना कलरिंग करायचंय. हो ना? कुठे कलरिंग दाखव. काय करणार तू? काय करणार? बुक पाहिजे. आणि काय करणार तू बुक मध्ये? कलरिंग करणार. आणि तुला ड्रॉ कोण करून देणार पिक्चर? दीदी. दीदी ड्रॉ करून देणार. कसलं पिक्चर ड्रॉ करणार? डॉल. डॉल.